या होत्या महत्त्वाच्या 100 बातम्या आणि आता एक मोठी बातमी। म्हाडाच्या ऑफिसमध्ये जाऊन शिवसैनिकांनी सध्या आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबई म्हाडाच्या कार्यालयामध्ये सध्या शिवसैनिक पोहोचलेले आहेत। अनिल परब यांच्या कार्यालयावरील कारवाईच्या विरोधात शिवसैनिक आता आक्रमक झालेले आहेत। अभिषेक मुठाण या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, सध्याला म्हाडाच्या कार्यालयाच्या बाहेर आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे शिवसैनिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। काही शिवसैनिक आतमध्ये आहेत, त्यांच्याकडनं आत जे कार्यालय आहे तिथे ठिय्या आंदोलन दिलं जात आहे। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, एक आक्रमक तुम्ही झालेला आहात, काय एकूण कारण आहे? आम्ही आक्रमक म्हणजे आम्ही आमची ताकद कुठेही वाया घालवत नाही आहोत आणि किरीट सोमयासारखा फालतू माणसासारखी नाही, परंतु किरीट सोमायने जे काय वक्तव्य केलंय की मी परब साहेबांच्या अनिल परब साहेबांच्या कार्यालयावर येऊन सर्वे करणार, ओ मला सांगा हा किरीट सोमाय कोण आहे? महानगरपालिकेचा अधिकारी आहे, म्हाडाचा अधिकारी आहे, प्रशासनाचा कुठला अधिकारी आहे जो हा बीजेपीच्या नावाखाली एक गैरफायदा घेऊन नको ते कुठेही जाऊन तुम्ही सर्वे करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? आणि जर त्याला खरंच यायचं असेल इथे तर त्याने शिवसैनिकांसमोर यावं, शिवसेना मनापासून त्याचं स्वागत करायला इथे तयार आहोत। सगळे शिवसैनिक आत्महत्या देखील दाखल झालेले आहेत, एकूण काय मागणी आहे तुमची? आमचं एकच म्हणणं आहे त्यांना की तुम्ही कुठल्याही दबावाखाली काम करू नका, किरीट सोमय्या असो किंवा बीजेपी सरकार असो, यांच्या दबावाखाली जर तुम्ही काम करत असाल तर शिवसेना त्याला समोर उत्तर द्यायला खंबीर आहे। आणि यांना सुद्धा सांगणं आहे की तुम्ही कुठल्याही दबावाखाली राहू नका, शिवसैनिक हा तुमच्या सोबत आहे, तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही कायद्यानुसार करा। या संदर्भात काही तुमचं बोलणं झालं होतं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं की ज्या संदर्भात तुम्ही मागणी करता आहात 56 ज्या इमारती आहेत त्या संदर्भात बोलणं झालेलं होतं का? डिरेक्टली येऊन तुम्ही कार्यालयावर धडक दिली आहे? कार्यालयावर धडक दिलेली नाही आहे, त्यांचं बोलणं झालेलं असेल, पण हे काय माहिती आहे अधिकृत जे आहे ते आहेत ना, आणि ते सोसायटीचा विषय होता, तिकडे किरीट समूहाचा हा विषय नव्हता, सोसायटीने